सगळ्यांना खबर असा, जशी आम्ही पोवपाक वयता जे आमचे स्ट्रॉंग होल्ड असलेले भारतीय जनता पार्टीचे जे बूथ वाईज पोवपाक गेले, हांवें सगळे तेजे स्टडी केलेले असा. खुबशे बूथ असा जे थंयसर केन्नाच काँग्रेसीक इतले वोट्स पडनासले, ते फस्ट टायम इतले वोट्स पडलेले असा जे आमचे बीजेपीचे स्ट्रॉंग होल्ड असलेले. फॉर एग्जाम्पल बूथ नंबर 18 घेवपाक गेला जाल्यार तुमी 18 बूथ नंबराचे आयज पर्यंत काँग्रेसीचे बॅनरचे अंडर कितलीशी इलेक्शन आम्ही लढले, बट केन्नाच थंयसर इतली लीड मेळनासली काँग्रेसीक, इतले वोट्स मेळनासले. बट थंय खंय तरी आयज म्हाका दिसता मॅक्सिमम वोट काँग्रेसीक मेळले असा. हेज्या फाटल्यान कारण कितें आनी कोणें हें घडून हाडलें हेज्या फाटल्यान विचार करपाची गरज आसा. सो इंडिविज्युअली कोणाक टार्गेट ना करता आसतना हेजेर पार्टीन सिरियसली खंय तरी अपशेक घेवपाची गरज आसा, हेजी इंट्रोस्पेक्ट करपाची गरज आसा. कित्याक हे जे लोकांनी अशी थोडीशी मस्ती केलेली असा पण त्यांना धडो शिकवूक जाय. कित्याक ह्या पार्टी बरोबर राहून पार्टीच्या विरुद्ध काम केलेले असा, अगेन्स्ट द पार्टी पार्टी काम केलेले असा. सो हेंचेर खंय तरी दखल घेवपाची गरज असा. आणि जो रिपोर्ट असा मुरमगावचा हो हांव पार्टीकडे सबमिट करतलो, बट स्टील इतले सांगता असताना सुद्धा आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी एज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मुरमगाव. खंय तरी आम्ही फाटी पडले, बट स्टील आय एम हॅपी विथ द रिझल्ट. आणि तुम्ही अख्खे साऊथ गोवाचे पोवपाक गेले जाल्यार वी आर लॉस्ट बाय अ थीन मार्जिन ऑफ 13,500 वोट्स.